नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.1 यातील क्वेश्चन नंबर 3 आज आपल्याला सॉल्व करायचा आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे दोन प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे. पहा, येथे हे लिमिट काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इव्हॅल्युएट, इव्हॅल्युएट म्हणजे काय? सॉल्व करा किंवा सोडवा. पहा, आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 एक फॉर्म्युला पाहिलेला आहे. लिमिट एक्स टेन्स टू ए, एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन असेल आणि अपॉन एक्स मायनस ए असेल तर याचं लिमिट एन ए आणि एचा पॉवर 1 मायनस होईल. हे याचं लिमिट आहे. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, बरोबर आहे. आता या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला अरेंजमेंट करण्यासाठी पहा, येथे डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे परंतु येथे 1 कोठेच नाही आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हा जो एन दिलेला आहे मायनस एन, या एनला आपल्याला 1 फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे कसं लिहिणार पहा आपण. सपोज 2 आपण असं लिहू शकतो 1+1, म्हणजे 2 काय केलेलं आहे आपण 1 फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे 1+1 2 × 1 म्हणजे काय? म्हणजे 1+1 हे 2 आहेत म्हणजे 2 होतील. 3 1+1+1 असं लिहू शकतो, म्हणजे 3 × 1 लिहिले आपण म्हणजे 3 आलेलं आहे. 4 म्हणजे 1+1+1+1 हे 4 × 1 आहेत, बरोबर आहे. म्हणजे काय होईल? 4 होईल. त्याप्रमाणे आपल्याला एनला कसं लिहिता येईल? एन म्हणजे कसं लिहिता येईल? 1+1+1+ असं एन टाईम्स. 4 × 1 आहे, 3 × 3 आलेले आहेत, 2 × 2 त्याप्रमाणे एनला 1 किती वेळेस येतील? एन टाईम्स येतील, बरोबर आहे. आता या एनऐवजी आपण हे पुट करू, म्हणजे काय होईल? न्युमिरेटरमध्ये 1 ॲड होईल, बरोबर आहे. वा, सोल्यूशन, प्रथम हा प्रॉब्लेम लिहून घ्या, नंतर सोल्यूशन. प्रॉब्लेम लिहिल्यानंतर इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 1. वा, एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब प्लस .. अप टू एक्स रेस टू एन हे मायनस, हा मायनस ॲज इट इज. एनची व्हॅल्यू आपल्याला ही पुट करायची आहे, बरोबर आहे. 1 फॉर्ममध्ये येथे मायनस आहे, हा मायनस, परंतु या जास्त टर्म आहेत त्यामुळे इथे ब्रॅकेट करू. आपण काय लिहिणार? 1+1+ असे किती आहेत? एन टाईम्स. फक्त एनला आपण 1 फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि अपॉन एक्स मायनस 1 इक्वल टू लिमिट. पाहता हा मायनस आहे, मायनसने हा ब्रॅकेट पूर्ण मल्टिप्लाय होईल, म्हणजे जेवढे काही 1 आहेत ते काय होतील? मायनस होतील, बरोबर आहे. मायनसने जर मल्टिप्लाय केला आपण तर प्रत्येक 1 हा मायनसमध्ये होईल, म्हणजे तो मायनस 1 आपण या प्रत्येक टर्म बरोबर लिहिणार आहोत. प्रत्येक टर्म बरोबर हा 1 - 1 लिहिणार आहोत आपण. म्हणजे कसं पहा, हा एक्स तर हा मायनस 1, म्हणजे एक्स मायनस 1 येथे ब्रॅकेट करू. आपण ही दुसरी टर्म घेऊ, आपण एक्स स्क्वेअर पुन्हा येथील मायनस 1 घेऊ, प्लस तिसरी टर्म एक्स क्यू हा मायनस 1. हे प्लस 1 आहेत परंतु मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे मायनस 1 होईल, तो आपण या टर्मबरोबर लिहित आहोत. पहा, प्रत्येक एक्सच्या टर्मबरोबर आपण मायनस 1 लिहिणार आहोत. अप टू प्लस एक्स रेस टू एन आहे, त्याबरोबर पण आपल्याला मायनस 1 लिहायचं आहे. आता हा ब्रॅकेट लिहिण्याची गरज नाही, म्हणजे सर्व मायनस 1 आपण इथे ॲड केलेले आहेत, बरोबर आहे. इथे ब्रॅकेट करू याला आणि अपॉन एक्स मायनस 1. आता आपण काय करू? हा जो डिनॉमिनेटर आहे एक्स मायनस 1 तो प्रत्येक टर्मला, म्हणजे या प्रत्येक ब्रॅकेटला सेपरेट करू, कारण येथे प्लस आहे, येथे प्लस आहे, येथे प्लस आहे. प्रत्येक टर्मला आपण डिनॉमिनेटर हा सेपरेट लिहिणार आहोत, म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू 1 वा एक्स मायनस 1 आणि अपॉन एक्स मायनस 1 हे प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 प्लस एक्स क्यूब मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 आणि प्लस .. प्लस एक्स रेस टू एन मायनस 1
त्याखाली पण एक्स मायनस वन येणार आहे. आता आपण लिमिट सेपरेट करू, प्रत्येकाला लिमिट ॲड करणार, म्हणजे लिमिट या टर्मला, लिमिट या टर्मला, प्रत्येक टर्मला लिमिट सेपरेट करू आपण, कारण लिमिट आपण सेपरेट करू शकतो. म्हणजे एक्स मायनस वन अपॉन एक्स मायनस वन हे प्लस साईन, लिमिट ॲड करू, लिमिट पा इथे ब्रॅकेट आहे म्हणजे प्रत्येक टर्मला लिमिट आहे, तो आता ब्रॅकेट आपण काढून घेतो आहोत, म्हणून हे लिमिट आपण प्रत्येकाला ॲड करत आहोत. लिमिट एक्स टेन्स टू वन एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स मायनस वन हे प्लस लिमिट एक्स टेन्स टू वन एक्स क्यूब मायनस वन अपॉन एक्स मायनस वन प्लस इथे पण लिमिट ॲड करणार, लिमिट एक्स टेन्स टू वन एक्सचा पॉवर एन मायनस वन अपॉन एक्स मायनस वन. पहा इथे आपण काय केलेलं आहे, हे लिमिट लिमिट एक्स टेन्स टू वन प्रत्येकाला आपण दिलेलं आहे. आता प्रत्येकाचं लिमिट घेऊ आपण, कारण प्रत्येक टर्म या फॉर्म्युल्याप्रमाणे ॲडजस्ट झालेली आहे. पहा सपोज एखादी कोणती टर्म घ्या, फॉर्म्युल्यामध्ये ॲडजस्ट होईल एक्स टेन्स टू ए, ए म्हणजे इथे काय आहे, वन आहे, बरोबर आहे, आणि पॉवर सारखा पाहिजे. आता पहा येथे पॉवर वन आहे, येथे पॉवर वन आहे, येथे पॉवर टू, वनला आपण वन स्क्वेअर लिहू शकतो, म्हणजे हा पण पॉवर टू आहे. येथे वनचा पॉवर थ्री पाहिजे, कारण एक्सचा पॉवर थ्री आहे, म्हणजे वनला पण पॉवर थ्री पाहिजे. वनला आपण पॉवर थ्री लिहिलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. पहा वन हा नंबर असा आहे की आपल्याला जो पॉवर घ्यायचा तो आपल्याला घेता येतो. सपोज वनला आपण वन वनचा फोर्थ पॉवर पण लिहू शकतो आपण, त्याची व्हॅल्यू वनच आहे. वनचा कोणताही पॉवर असेल तर त्याचा आन्सर वन येते, वनचा पॉवर झिरो जरी असेल तरी त्याचा आन्सर वन येणार आहे. पहा लक्षात ठेवा, वनला काही पॉवर असेल, कोणताही पॉवर असेल तरी आन्सर वन येते, म्हणजे फक्त वन असेल तर आपल्याला पॉवर कोणताही ॲडजस्ट करता येतो. येथे फक्त वन आहे, परंतु येथे क्यूब आहे, आपल्याला वनचा पॉवर क्यूब पाहिजे, म्हणजे इथे आपण थ्री लिहू शकतो, बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे वनला पॉवर एन पण घेऊ शकतो आपण, बरोबर आहे, कारण वनचा कोणताही पॉवर असेल, काहीही पॉवर असेल वनला, एन जरी असेल तरी त्याचा आन्सर वन येते. पहा म्हणजे आता फॉर्म्युल्याप्रमाणे प्रत्येक टर्म आपली ॲडजस्ट झालेली आहे. आता लिमिट घेऊ आपण, पहा हे कॅन्सल केलं तरी चालेल, कारण एक्स मायनस वन अपॉन एक्स मायनस वन दोन्ही टर्म सारखे आहेत, हे कॅन्सल केलं तरी चालेल, किंवा फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्हाला लिमिट पण घेता येईल. येथे पॉवर वन आहे, येथे पॉवर वन आहे, आणि एक्स मायनस वन ती टर्म पण डिनोमिनेटरमध्ये आहे. तुम्ही कॅन्सल केलं तर लिमिट वनच येणार आहे, किंवा फॉर्म्युल्यानुसार हे करा, येथे पॉवर वनचा वन आहे तो पॉवर वन लिहू आपण, आणि वनचा पॉवर वनने मायनस होईल, काहीच नाही म्हणजे पॉवर वन आहे, बरोबर आहे, त्याचा पॉवर वनने मायनस होईल. आणि प्लस येथे हा वनचा पॉवर समोर लिहिणार, आधी लिहिणार, आणि वनचा पॉवर एकने कमी करणार, बरोबर आहे. प्लस वनचा पॉवर थ्री आहे तो आधी लिहिणार, आणि वनचा पॉवर एकने कमी करणार, याप्रमाणे प्लस अप टू प्लस वनला पॉवर एन आहे तो आधी लिहिणार आपण, आणि वनचा पॉवर म्हणजे एन मायनस वन होईल, पॉवर एन आहे तर तो पॉवर मायनस वन होईल, तो पॉवर एकने कमी होईल, बरोबर आहे. आता आपण लिमिट घेतलेला आहे, हे काय होईल, हे कॅन्सल केलं असतं आपण तरी वन आलं असतं व्हॅल्यू, बरोबर आहे. लिमिट एक्स टेन्स टू वन आणि तो कॉन्स्टंट आहे वन, व्हेरिएबल नसल्यामुळे लिमिट वनच येईल, किंवा असंही लिमिट वन येईल. पहा वन वनचा पॉवर वन मायनस वन, वन मायनस वन म्हणजे झिरो होईल, म्हणजे वन इन टू वनचा पॉवर वन मायनस वन म्हणजे झिरो. पहा वन वनचा पॉवर झिरो जरी असेल तरी आन्सर वन, म्हणजे वन इन टू वन वनच होईल. पहा हे काय होईल, वन प्लस हे टू इन टू वनला पॉवर हा आहे, वनचा पॉवर काहीही जरी असेल, पहा येथे वन आहे आणि पॉवर टू मायनस वन, वनला पॉवर कोणताही असेल, त्या पॉवरचे ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल किंवा मल्टिप्लिकेशन, तरी आपला आन्सर किती येणार आहे, वनच येणार आहे, म्हणजे याचा आन्सर वन. प्लस हे पण काय होतील, थ्री वनचा पॉवर हा आहे म्हणजे वनच येईल. प्लस अप टू प्लस हा एन
आणि वनचा पॉवर एन मायनस वन, पा वनला पॉवर एन मायनस वन, वनला पॉवर कोणताही असेल तरी आन्सर वन येईल, म्हणजे याचा आन्सर काय होईल, वनचा पॉवर एन मायनस वन म्हणजे वन होईल, बरोबर आहे. लिहिण्याची गरज नाही, किंवा लिहू शकता वन प्लस टू इंटू वन टू होतील, थ्री इंटू वन थ्री होतील, प्लस अप टू एन इंटू वन एन होईल. पा ही ॲडिशन आहे, वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर अशी अप टू एनपर्यंत. पाय आपलं आन्सर हे आलेलं आहे, हे पण आन्सर बरोबर आहे, परंतु टेक्स्टबुकमध्ये आन्सर हे आहे एन ऑफ एन प्लस वन अपॉन टू. आता हे आन्सर येते कसं, पा आपण दहावीच्या वर्गामध्ये ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन हे चॅप्टर पाहिलेलं आहे, त्यामध्ये वन टू थ्री म्हणजे सिक्वेन्स कशी आहे, ए पीमध्ये आहे, बरोबर आहे, कारण कॉमन डिफरन्स किती येईल, वनचा येईल. पुढच्या टर्ममधून मागची टर्म मायनस केली आपण, सपोज ही टी वन टी टू टी थ्री, टी थ्री मायनस टी टू हा डिफरन्स वनचा आहे, टी टू मायनस टी वन हा पण डिफरन्स वनचा आहे, म्हणजे इथे कॉमन डिफरन्स इक्वल आहे, बरोबर आहे. इथे लिहिणार हेअर कॉमन डिफरन्स, व आठवत असेल तुम्हाला दहावीच्या वर्गामध्ये ए पी चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे, कॉमन डिफरन्स म्हणजे डी, डीची व्हॅल्यू येथे वन आहे, बरोबर आहे. आणि ए, ए म्हणजे काय, ए म्हणजे टी वन, टी वन म्हणजे फर्स्ट टर्म, येथे फर्स्ट टर्म कोणती आहे, वन आहे. हेअर ए, ए म्हणजे फर्स्ट टर्म, ती किती आहे, वन आहे, फर्स्ट टर्म. तर ही सर्व ॲडिशन आहे, बरोबर आहे. ॲडिशनसाठी आपण एस एनचा फॉर्म्युला पाहिलेला आहे, एस एन इक्वल टू एन बाय टू, एस एनचा फॉर्म्युला कसा आहे, एन बाय टू ब्रॅकेटमध्ये येथे टू ए आहे, प्लस येथे ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन आणि इन टू डी, हा फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल, बरोबर आहे. किंवा असा एक फॉर्म्युला आहे, एस एन इक्वल टू एन अपॉन टू टी वन प्लस टी एन, हा एक फॉर्म्युला आहे. कोणताही फॉर्म्युला अप्लाय केला तरी आपला आन्सर मिळणार आहे. सपोज हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण, हा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. सर्वांची ॲडिशन आहे, म्हणजे एस एन ती व्हॅल्यू या फॉर्म्युल्याने मिळेल, बरोबर आहे. म्हणजे लिमिट कसं मिळेल आपल्याला, इक्वल टू, पा याच्यापुढे हे इक्वल टू लिहिणार आपण. आता फॉर्म्युला हा आहे, एन बाय टू ब्रॅकेटमध्ये टू, येथे एची व्हॅल्यू काय आहे, वन आहे, फर्स्ट टर्म वन आहे, म्हणजे टू एची व्हॅल्यू वन, प्लस एन मायनस वन, आणि डीची व्हॅल्यू किती आहे, कॉमन डिफरन्स वन आहे, म्हणजे डी कॉमन डिफरन्स वन, वनने मल्टिप्लाय करणार. पा फक्त ए आणि डीच्या व्हॅल्यू आपण येथे पुट केलेले आहेत, ए म्हणजे पहिली टर्म, डी म्हणजे कॉमन डिफरन्स. आता हे सॉल्व करू, एन अपॉन टू, टू इंटू वन टू होतील, प्लस एन मायनस वन, आणि वनने मल्टिप्लाय करायचं या ब्रॅकेटला एन मायनस वनला, म्हणजे एन मायनस वनच होईल, एन मायनस वन. एन अपॉन टू, हे टूमधून वन मायनस केला, हा एन ॲज इट इज, टू मायनस वन म्हणजे वन होईल, प्लस वन, बरोबर आहे. हेच आन्सर आहे, बरोबर आहे. एन ऑफ एन प्लस वन अपॉन टू, यालाच आपण असे लिहू शकतो, एन ऑफ एन प्लस वन अपॉन टू. पा याप्रमाणे लिमिट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू, सोल्यूशन प्रॉब्लेम लिहून घ्या, नंतर इक्वल टू. हा एक ब्रॅकेट आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे, टर्म सेम आहेत, साईन अपोजिट आहेत, येथे मायनस येथे प्लस, म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी या फॉर्ममध्ये आहे, ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याप्रमाणे फॉर्म्युला असतो, बरोबर आहे. तो फॉर्म्युला येथे अप्लाय करू आपण, म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू सेवन, फॉर्म्युला अप्लाय करू, ए स्क्वेअर म्हणजे या टर्मचा स्क्वेअर होईल आणि या पण टर्मचा स्क्वेअर होईल, मध्ये मायनस साईन येईल, बरोबर आहे. हे दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल, ए स्क्वेअर म्हणजे रूट क्यूब रूट ऑफ थ्री, त्याचाही काय होईल, स्क्वेअर होईल, मायनस क्यूब रूट ऑफ सेवन, त्याचा स्क्वेअर होईल. पा या दोन ब्रॅकेटऐवजी एवढं लिहिलेलं आहे आपण, फक्त इथे स्क्वेअर आलेले आहेत आणि एक्स मायनस सेवन.
आता काय करू, हा पॉवर एकच करू आपण, कारण हा पण पॉवर वन थर्ड आहे आणि पॉवर पुन्हा टू आहे, याला पॉवर पॉवरचा मल्टिप्लिकेशन होतो. लिमिट एक्स टेंड्स टू सेवन क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजे काय, एक्सचा पॉवर वन अपॉन थ्री, बरोबर आहे. परंतु या वन अपॉन थ्री पॉवरला पुन्हा पॉवर स्क्वेअर आहे, म्हणजे पॉवरचा पुन्हा पॉवर आहे. पॉवर पॉवरचा काय होतो, मल्टिप्लिकेशन. म्हणजे वन अपॉन थ्री इंटू टू म्हणजे काय होईल, टू अपॉन थ्री, टू अपॉन थ्री. एक्सचा पॉवर किती होईल, टू अपॉन थ्री. हा टोटल पॉवर एक्सचा टू अपॉन थ्री, टू अपॉन थ्री एक्सला पॉवर मायनस. त्याप्रमाणे सेवनचा पॉवर किती होईल, क्यूब रूट ऑफ सेवन आहे, पुन्हा याला इथे स्क्वेअर आहे, बरोबर आहे, आणि त्याला पुन्हा स्क्वेअर आहे. क्यूब रूट ऑफ सेवन म्हणजे सेवनचा पॉवर वन अपॉन थ्री आणि त्याला पुन्हा स्क्वेअर आहे. पॉवर पॉवरचा मल्टिप्लिकेशन होईल, वन अपॉन थ्री इंटू टू म्हणजे टू अपॉन थ्री होतील, सेवनचा पॉवर टू अपॉन थ्री. आपण काय लिहिणार, सेवनचा पॉवर टू अपॉन थ्री, बरोबर आहे, अपॉन एक्स मायनस सेवन. फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे, एक्सचा पॉवर एन मायनस एचा पॉवर एन, पॉवर सारखेच आहेत, बरोबर आहे. एक्स मायनस सेवन, येथे पण एक्स मायनस सेवन आहे आणि एक्स टेंड्स टू सेवन आहे. फॉर्म्युला अप्लाय करू, हा जो पॉवर आहे तो समोर येईल टू अपॉन थ्री. पा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहिलेलं आहे, पॉवर समोर येईल टू अपॉन थ्री, म्हणजे आधी पॉवर लिहिणार हा सेवन इंटू सेवन आणि सेवनचा जो पॉवर आहे त्या पॉवरमधून एक मायनस करणार. सेवनचा जो पॉवर आहे त्यातून एक मायनस करणार, वन मायनस करणार, सेवनच्या पॉवरमधून वन मायनस करणार, बरोबर आहे. म्हणजे काय होईल पहा, हे टू अपॉन थ्री इंटू हे सेवन, ही सबट्रॅक्शन करू आपण, टू अपॉन थ्री आणि मायनस वन आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, टू इंटू वन म्हणजे टू होतील, मायनस थ्री इंटू वन म्हणजे थ्री होतील, अपॉन थ्री म्हणजे हे काय होईल, मायनस वन अपॉन थ्री, बरोबर आहे. मायनस वन अपॉन थ्री म्हणजे सेवनचा पॉवर किती येईल, मायनस वन अपॉन थ्री. पॉवर जर हा न्यूमिरेटरमध्ये पॉवर आहे मायनस वन अपॉन थ्री, तो आपण डिनोमिनेटरमध्ये आणू म्हणजे पॉवर प्लस होईल, इक्वल टू टू अपॉन थ्री इंटू पॉवर, आता हा खाली आणला आपण डिनोमिनेटरमध्ये, तर पॉवर प्लस होईल, तो सेवनचा पॉवर वन अपॉन थ्री होईल, सेवनचा पॉवर प्लस वन अपॉन थ्री होईल, बरोबर आहे. पॉवर मायनस आहे, आपण डिनोमिनेटरमध्ये आणला तर पॉवर प्लस होईल. हे टू अपॉन थ्री, सेवनचा पॉवर वन अपॉन थ्री म्हणजे काय, पा सेवनचा पॉवर वन अपॉन थ्री, सेवनचा पॉवर वन अपॉन थ्री म्हणजे आपण असं लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ सेवन, क्यूब रूट ऑफ सेवन असं लिहू शकतो आपण. सेवनचा पॉवर वन अपॉन थ्री याचाच अर्थ काय होतो, क्यूब रूट ऑफ सेवन. हे आन्सर आपल्याला येणार आहे, हे येईल लिमिट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री, येथे आपल्याला हे इक्वल दिलेलं आहे 500 तर फाइंड व्हॅल्यू ऑफ के, तर केची व्हॅल्यू काय असेल ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा सोल्यूशन जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ, हे इक्वेशन दिलेलं आहे लिहून घेऊ. लिमिट एक्स टेंड्स टू फाईव, एक्सचा पॉवर के आहे मायनस फाईव्हचा पॉवर के आहे, अपॉन एक्स मायनस फाईव्ह आहे. पहा इथे फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला, इक्वल टू 500 हे आपल्याला दिलेलं आहे गिवन, आपल्याला केची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर आहे. देअरफोर पहा इथे इक्वेशन असल्यामुळे आपण इथे देअरफोर लिहिलेलं आहे. पहा फॉर्म्युल्याप्रमाणे लिमिट काय मिळणार आहे, याचं हा पॉवर समोर येईल के फाईव्ह आणि फाईव्हचा पॉवर जो आहे तो वनने मायनस होईल, बरोबर आहे. पहा फॉर्म्युल्याप्रमाणे लिमिट हे मिळणार आहे आणि इक्वल टू 500. पहा ज्याप्रमाणे लेफ्ट हँड साईड आहे त्याप्रमाणे राईट हँड साईड आपल्याला कन्वर्ट करायची आहे, म्हणजे आपल्याला कम्पेअर करून केची व्हॅल्यू काढता येईल. पहा इथे के आहे आणि इथे इथे के आहे आणि इथे काय आहे, के मायनस वन, म्हणजे ज्या नंबरला मल्टिप्लाय केलेला आहे, फाईव्हला मल्टिप्लाय केलेला आहे केने आणि
के मायनस वन आहे, म्हणजे येथे आपल्याला कसं करता येईल, पहा के येथे फाईव्ह आणि के मायनस वन याप्रमाणे आपण अरेंजमेंट करू. सपोज फाईव्हचा पॉवर घ्यायचा आहे आपल्याला, पॉवर असा घ्यायचा आहे आपल्याला की येथे जो नंबर घेणार आपण तो त्या नंबरपेक्षा पॉवर एकने कमी पाहिजे. सपोज इकडे पाहता 4 × 125, जर आपण असं लिहिलं तर याला अजून आपल्याला असं लिहिता येईल के फाईव्ह आणि पॉवर के मायनस वन इक्वल टू हा 4. आता 125 आपल्याला असं लिहिता येईल इंटू 5 चा पॉवर 3. 125 म्हणजे काय, 5 चा क्यूब. पहा येथे के आहे तर येथे 4 आहे, येथे केमधून पॉवर 1 मायनस केलेला आहे, म्हणजे आपण येथे 4 मधून 1 मायनस केल्यावर काय येईल, 3 येईल. म्हणजे ही जी टर्म आहे त्याप्रमाणे ही पण टर्म झालेली आहे, के के मायनस वन, 4 4 मायनस 1 म्हणजे 3. बरोबर आहे. म्हणजे आता आपण जर कम्पेअर केलं तर काय होईल, के ची व्हॅल्यू याला इक्वल आहे 4 ला. बरोबर आहे. किंवा पॉवर इक्वल असतील के मायनस वन, कारण बेस सेम आहे. कम्पेअरिंग बोथ साईड्स के इक्वल टू 4 ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला, के ची व्हॅल्यू 4. पहा येथे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे ही टर्म या टर्मला इक्वल आणि एवढी टर्म एवढ्या टर्मला इक्वल. बरोबर आहे. के मायनस वन इक्वल टू 3 आहे. पहा के मायनस वन इक्वल टू 3 म्हणजे के ची व्हॅल्यू काय मिळेल, 4, कारण पॉवर इक्वल होतील, हे के ची व्हॅल्यू 4 अशी काढता येईल किंवा याप्रमाणे काढता येईल. येथे डायरेक्ट व्हॅल्यू मिळेल आपल्याला के इक्वल टू 4. थोडी अरेंजमेंट करून आपण सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पहा, येथे 1 - x आहे, 1 - x आहे, तर पहा एक्सची व्हॅल्यू जर आपण येथे 0 पुट केली तर डिनोमिनेटर 0 होईल. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला इथे अरेंजमेंट करावी लागेल. आपण काय करू, 1 - x आपण सबस्टिट्यूट करू, म्हणजे 1 - x ऐवजी एक दुसरं व्हेरिएबल आपण घेऊ आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. पहा कसं करणार आपण, पहा सोल्यूशन आता इथे पुट करू आपण, सबस्टिट्यूट 1 - x, 1 - x ऐवजी आपण सपोज y पुट करू, दुसरं व्हेरिएबल म्हणजे y पुट केला आपण. तर y जर पुट केला, येथे x व्हेरिएबल आहे म्हणून x टेंड्स टू 0 आहे. आपण जर y पुट केला तर आपल्याला y टेंड्स टू लिहावे लागेल, जे व्हेरिएबल आहे ते येथे पाहिजे. आपण जर y घेत आहोत तर येथे y टेंड्स टू पाहिजे आपल्याला, ॲज x ओरिजिनल प्रॉब्लेममध्ये x टेंड्स टू 0 आहे. प्रॉब्लेम जर आपण दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट केला तर येथे पण लिमिट चेंज होईल, म्हणजे y टेंड्स टू काय होईल, एक्सची व्हॅल्यू येथे 0 पुट करू आपण, x टेंड्स टू 0 आहे. सपोज 1 - x इक्वल टू y घेतलेला आहे आपण, येथे जर 0 पुट केला आपण, एक्सच्या ऐवजी 0 पुट केला तर वायची व्हॅल्यू काय मिळेल, 1 मिळेल. बरोबर आहे. म्हणजे y टेंड्स टू 1, एक्सची व्हॅल्यू 0 जात असताना, ही व्हॅल्यू 0 जात आहे तर वायची व्हॅल्यू कोठे जाईल, 1 जाईल. आता दिलेला प्रॉब्लेम कसा होईल, लिमिट x टेंड्स टू 0 हे नाही लिहायचं आपलं, आपलं काय लिहायचं आहे, वाय टेंड्स टू 1, 1 - x पुट काय करू, y पुट करू, म्हणजे y चा पॉवर 8 होईल, -1. आता आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल, 1 - x म्हणजे y पुट करू, परंतु वायला स्क्वेअर आहे आणि -1 1 आहे म्हणजे पॉवर 8 लिहिता येईल आपल्याला, येथे 1 आहे म्हणजे पॉवर 1 चा 2 करता येईल आपल्याला. म्हणजे येथे फॉर्म्युला अप्लाय होईल, फक्त कंडिशन काय आहे, y - 1 डिनोमिनेटरला पाहिजे, येथे पण y - 1 डिनोमिनेटरमध्ये पाहिजे आणि येथे पण पाहिजे. तर आपण काय करू, न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरला y - 1 डिवाईड करू. येथे लिहिणार डिवाईड न्युमिरेटर अँड डिनोमिनेटर बाय y - 1. देअरफोर लिमिट
वाय टेंड्स टू वन, वायचा पॉवर एट मायनस वन, त्याचाही पॉवर एट लिहू शकतो आपण, म्हणजे पॉवर सारखे होऊन जातील आणि वाय मायनस वन बरोबर आहे. हे डिवाईड करायचं आहे वाय न्यूमिरेटरला वाय मायनस वनने डिवाईड केलं, त्याप्रमाणे जो डिनोमिनेटर आहे त्याला पण वाय मायनस वनने डिवाईड करू. वा इथे वनला पॉवर टू लिहिता येईल आपल्याला. आता फॉर्म्युला अप्लाय करता येईल आपल्याला. वा फॉर्म्युला अप्लाय करू, हे लिमिट इथे अप्लाय होईल न्यूमिरेटरला आणि हे लिमिट येथे पण अप्लाय होईल डिनोमिनेटरला. म्हणजे लिमिट सेपरेट द्यायचं आहे आपल्याला, न्युमिरेटरचं वेगळं आणि डिनोमिनेटरचं लिमिट वेगळं. वा फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. फॉर्म्युला पण रिजनमध्ये लिहित जा. देअरफोर वा इक्वल टू काय होईल, फॉर्म्युला अप्लाय करून लिमिट देणार आहोत त्यामुळे हे लिहिण्याची गरज नाही. वनचा पॉवर जो आहे तो समोर येईल, म्हणजे एट समोर येतील आणि वनचा पॉवर एकने कमी होईल म्हणजे एट मायनस वन आणि अपॉन येथे काय होईल, वनचा पॉवर टू आहे तो पॉवर समोर येईल आणि वनचा पॉवर टू आहे तर त्यातून एक मायनस होईल, त्यातून वन मायनस होईल बरोबर आहे. एट म्हणजे वनचा पॉवर किती होईल, सेवन होईल आणि हे टू वनचा पॉवर टू मायनस वन म्हणजे वन होईल बरोबर आहे. वनचा पॉवर वन म्हणजे वनच. वनचा काही जरी पॉवर असेल तर आन्सर काय मिळेल, वनच मिळेल. म्हणजे हे टू टूने डिवाईड करू एटला म्हणजे फोर होईल, आन्सर मिळेल फोर. पहा येथे आपण वन मायनस एक्स म्हणजे वाय पुट केलेला आहे. पुन्हा नंतर आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची गरज नाही आहे, कारण आपण पूर्ण प्रॉब्लेमच चेंज केलेला आहे. हा व्हेरिएबल एक्स होता येथे, आपण वाय व्हेरिएबल घेतलेला आहे, आपण लिमिट पण चेंज केलेला आहे. येथे लिमिट एक्स टेंड्स टू झिरो आहे, आपण त्याप्रमाणे वाय टेंड्स टू वन लिमिट चेंज केलेला आहे बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एक्सचा काही विचार करायची गरज नाही आहे, आपला आन्सर आलेला आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर फाईव्ह सोल्यूशन. प्रॉब्लेम लिहून घ्या, नंतर इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू झिरो. पॉवर किती आहे, क्यूब रूट आहे. पा क्यूब रूट आहे, वन प्लस एक्सचं क्यूब रूट आहे. म्हणजे पॉवर आपण किती लिहू शकतो, यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे क्यूब रूट असेल तर पॉवर आपण वन थर्ड लिहू शकतो, म्हणजे वन अपॉन थ्री म्हणजे वन प्लस एक्स. तर हे साईन कॅन्सल केलं, आपण थ्री कॅन्सल केली तर पॉवर वन अपॉन थ्री येईल बरोबर आहे. हे मायनस, येथे नंबर नाही आहे, थ्री असेल तर पॉवर वन अपॉन थ्री, येथे नंबर नसेल तर पॉवर किती लिहिणार आपण, हाफ लिहिणार. म्हणजे येथे वन प्लस एक्स पॉवर किती येईल, हाफ येणार आहे आणि अपॉन एक्स. पण आपल्याला सॉल्व करण्यासाठी आपण काय करू, वन प्लस एक्स वन प्लस एक्स, म्हणजे आपण वन प्लस एक्सला दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करू मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे. पुट वन प्लस एक्स, दुसरं व्हेरिएबल वाय घेऊ आपण. पहा आपण व्हेरिएबल चेंज केलेलं आहे त्यामुळे लिमिट पण चेंज करावी लागेल. एक्सच्या फॉर्ममध्ये आहे त्यामुळे एक्स टेंड्स टू झिरो आहे येथे, तर आता वायच्या फॉर्ममध्ये आहे, वाय टेंड्स टू काय येईल ते आपण चेक करू. मग लिमिट पण चेंज होईल, ॲज एक्स टेंड्स टू झिरो, एक्सची व्हॅल्यू झिरोकडे जात असताना वायची व्हॅल्यू कोठे जाईल. पहा एक्सची व्हॅल्यू झिरो आपण इथे कन्सिडर केली, म्हणजे एक्सची व्हॅल्यू झिरोकडे जात आहे. सपोज हा झिरो कन्सिडर केला आपण तर वाय इक्वल टू वन होईल, म्हणजे वायची व्हॅल्यू वनकडे जात आहे, वाय टेंड्स टू वन. पहा दिलेला प्रॉब्लेम कसा होईल, आता पुट करायचं आहे आपल्याला आणि लिमिट पण चेंज करायचं आहे. एक्सऐवजी हे लिमिट घ्यायचं आहे आपल्याला वायचं, लिमिट वाय टेंड्स टू वन, कारण व्हेरिएबल वाय येणार आहे त्यामुळे लिमिट पण वायच्या फॉर्ममध्ये येणार आहे. वन प्लस एक्स म्हणजे पुट काय करणार, वाय, वायचा पॉवर वन थर्ड आहे. हे मायनस, वन प्लस एक्स म्हणजे काय, वाय, वायचा पॉवर हाफ आहे, अपॉन एक्स. वाय एक्स, एक्स लिहिता येईल का आपल्याला, असा असा एक्स लिहिता येत नाही, कारण इथे वाय आहे, इथे वाय, इथे वाय, हा एक्स नाही घेता येणार कारण आपण लिमिट चेंज केलेलं आहे. तर आता एक्स ऐवजी येथे वन प्लस एक्स म्हणजे वाय,
आपण वन प्लस एक्स म्हणजे वाय पुट केलेला आहे, यावरून एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफोर एक्स इक्वल टू वाय मायनस वन, बरोबर आहे. यावरून एक्सची व्हॅल्यू वाय मायनस वन मिळेल, म्हणजे या एक्सऐवजी आपण काय लिहिणार येथे, वाय मायनस वन. पहा, फॉर्म्युला तयार करण्यासाठी, येथे फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी पॉवर सारखे पाहिजेत. सारखे पॉवर येण्यासाठी आपण वन ॲड करू आणि वन सपरेट करू. पहा, वन नंबर असा आहे की आपल्याला त्याचा कोणताही पॉवर घेता येतो, त्यामुळे काय होईल पहा, लिमिट वाय टेंड्स टू वन, पहा वायचा वन थर्ड पॉवर आहे, यामध्ये मायनस वन करू आपण आणि हा मायनस प्लस वन ॲड करू. मायनस वन आणि प्लस वन ॲड केले आपण, म्हणजे काहीच बदल केला नाही, बरोबर आहे. आणि हे मायनस वायचा पॉवर हाफ ॲज इट इज आणि अपॉन वाय मायनस वन. ॲरेंजमेंट का केली तुमच्या लक्षात येईल आता. पुढे लिहितो, इक्वल टू लिमिट वाय टेंड्स टू वन वाय मायनस वन, येथे वाय मायनस वन आहे, वायचा पॉवर वन थर्ड, येथे वन असल्यामुळे पॉवर वन थर्ड लिहिता येईल आपल्याला, कारण वनला पॉवर काही जरी लिहिला आपण तरी आन्सर वन येणार आहे. म्हणजे आपण ही एक पेअर करू आणि ही एक पेअर करू. पाहता कसं लिहिणार आपण, वायचा पॉवर वन थर्ड हे मायनस वन, हा एक ब्रॅकेट केला आपण, हे प्लस आहेत, बरोबर आहे. आपण काय करू, या दोन टर्ममध्ये मायनस कॉमन काढू, कारण आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे, त्यामुळे येथे मायनस कॉमन काढू. या दोन टर्ममध्ये मायनस कॉमन काढला आपण तर काय होईल, मायनस कॉमन काढल्यामुळे हे वायचा पॉवर हाफ ते प्लस होईल, बरोबर आहे. मायनस कॉमन काढू म्हणजे वायचा पॉवर हाफ प्लस होईल, आणि हा प्लस वन असल्यामुळे, मायनस कॉमन काढल्यामुळे हा मायनस वन होईल आणि आपण वाय मायनस वन, लिमिट वाय टेंड्स टू वन. हा डिनोमिनेटर आता सेपरेट करू आपण, वायचा पॉवर वन थर्ड मायनस वन, त्याचाही पॉवर आपण वन थर्ड लिहू शकतो, कारण वनचा आपण काही जरी पॉवर घेतला तरी आपल्याला आन्सर वन मिळते, बरोबर आहे. वाय मायनस वन, या मायनस साईनने आपण हा डिनोमिनेटर सेपरेट लिहिणार आहोत. वायचा पॉवर हाफ हे मायनस वन, आपल्याला पॉवर सारखे पाहिजेत, म्हणजे वनचाही पॉवर हाफ करू आपण आणि आपण वाय मायनस वन. असं का केलेलं आहे आपण, कारण फॉर्म्युला कसा आहे, एक्स टेंड्स टू ए, एक्सचा पॉवर एन मायनस एचा पॉवर एन आणि आपण एक्स मायनस ए पाहिजे. असं जर असेल तर हे लिमिट आपल्याला डायरेक्ट लिहिता येते. हा एचा पॉवर आपण लिहिणार एन ए आणि पॉवर वनने मायनस करणार, बरोबर आहे. त्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. पहा, एक्स टेंड्स टू ए म्हणजे इथे काय आहे, वन आहे, बरोबर आहे. आणि वाय येथे पॉवर एन म्हणजे किती आहे, एक्सऐवजी येथे वाय आहे, वन थर्ड ऐवजी येथे एन आहे, येथे एन म्हणजे दोन्ही एन आहेत, म्हणजे दोन्ही पॉवर सारखे पाहिजेत, बरोबर आहे. त्यामुळे आपण वन ॲड केलेला आहे, कारण वनला पॉवर कोणताही घेता येतो आपल्याला, बरोबर आहे. आता लिमिट घेऊ आपण, फॉर्म्युला अप्लाय करू आणि लिमिट घेऊ. एन येथे एनची व्हॅल्यू किती आहे, वन थर्ड आहे आणि पॉवर किती आहे, वन थर्ड. आणि ए म्हणजे येथे वन आहे, या वनच्या पॉवरमधून वन मायनस करणार, हे लिमिट होईल, बरोबर आहे. नंतर हे मायनस, याचं लिमिट घेतलं आपण, तेच लिमिट, याचं लिमिट घेतलं, नंतर याचं लिमिट घ्यायचं आपल्याला, हे मायनस साईन ॲज इट इज. पहा, मायनस साईन ॲज इट इज, लिमिट घेऊ आपण, पॉवर हाफ वनचा पॉवर मायनस वन होईल, बरोबर आहे. जो पॉवर आहे वनला त्यातून वन मायनस होईल. पहा, इक्वल टू वन अपॉन थ्री. पहा, वनला पॉवर काही जरी असेल, वन अपॉन थ्री मायनस वन म्हणजे वनचा पॉवर काहीतरी येईल. वनचा पॉवर काही जरी असेल तर याचा आन्सर काय मिळेल आपल्याला, वन मिळेल, म्हणजे इन टू वन. हे मायनस हे वन अपॉन टू, वनचा पॉवर समथिंग आहे म्हणजे वन मिळेल. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, केली तरी आपल्याला आन्सर वनच मिळेल. म्हणजे हे काय आहेत, वन अपॉन थ्री हे मायनस वन अपॉन टू. हे सबट्रॅक्शन करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन, टू इंटू वन म्हणजे टू होतील, हे मायनस,
थ्री इंटू वन म्हणजे थ्री होतील आणि अपॉन थ्री इंटू टू म्हणजे सिक्स होतील, म्हणजे इक्वल टू मायनस थ्री प्लस टू म्हणजे मायनस वन अपॉन सिक्स. बरोबर आहे. आधी हा मल्टिप्लिकेशन केला आपण, नंतर हा मल्टिप्लिकेशन केला आणि नंतर हा मल्टिप्लिकेशन केला आपण. बरोबर आहे. सोपं कॅल्क्युलेशन आहे हे यायला पाहिजे, आन्सर हे मिळेल आपल्याला मायनस वन अपॉन सिक्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स पा. सोल्यूशन इक्वल टू लिमिट वाय टेंड्स टू वन. वाय टेंड्स टू वन येथे काय करू आपण, टू कॉमन काढू. टू कॉमन काढले तर येथे वाय मायनस वन होईल. बरोबर आहे. टू कॉमन काढले त्यामुळे इथे फक्त वाय राहील. टूने टूला डिवाईड केलं तर वन होईल. हा मायनस साईन ॲज इट इज. आपण पॉवर किती येईल याचा, वन थर्ड येईल कारण इथे क्यूब रूट साईन आहे. बरोबर आहे. म्हणजे पॉवर वन थर्ड येईल म्हणजे सेवन प्लस वाय, किंवा वाय प्लस सेवनही लिहू शकतो आपण आणि पॉवर वन थर्ड होईल. आता हे साईन लिहिण्याची गरज नाही कारण पॉवर आपण वन थर्ड घेतलेला आहे आणि हे मायनस टू असं लिहिता येईल आपल्याला. फॉर लिमिट वाय टेंड्स टू वन पाहि, हा जो वाय मायनस वन आहे ब्रॅकेट तो आपण याच्या खाली लिहू म्हणजे काही बदल होणार नाही. टू अपॉन ही टर्म आहे सेवन प्लस वाय याचा पॉवर वन थर्ड आणि हे मायनस टू आहेत. आणि आता आपण काय करू, आपण याच्या अपॉनमध्ये वाय मायनस वन घेऊ कारण पुन्हा मल्टिप्लिकेशन केला तर हे वरच जातील. बरोबर आहे. फक्त ॲरेंजमेंट करत आहोत आपण. फक्त फॉर्म्युला अप्लाय होण्यासाठी आपण ॲरेंजमेंट केलेली आहे. आता पा इक्वल टू लिमिट वाय टेंड्स टू वन हा टू ॲज इट इज अपॉन पॉवर वन थर्ड आहे, येथे टू आहेत म्हणजे टूला आपल्याला वन थर्ड पॉवरमध्ये लिहिता येईल का. पा टूचा क्यूब म्हणजे काय आहे, एट आहे. बरोबर आहे. टूचा क्यूब म्हणजे टू इंटू टू इंटू टू म्हणजे काय, एट. टूचा क्यूब एट आहे म्हणजेच काय, देअरफोर क्यूब रूट ऑफ एट हे किती आहे, टू आहे. ज्याप्रमाणे टूचा स्क्वेअर म्हणजे काय होतो, फोर. त्याप्रमाणे फोरचं स्क्वेअर रूट काय आहे, टू आहे. त्याप्रमाणे टूचा क्यूब एट म्हणजे एटचं क्यूब रूट टू आहे. आपल्याला एटचं क्यूब रूट म्हणजेच काय, आपण असे लिहू शकतो एट क्यूब रूट असल्यामुळे पॉवर वन थर्ड. बरोबर आहे. पॉवर सारखं येण्यासाठी आपण काय केलेलं आहे, पा इथे वन थर्ड पॉवर आहे त्यामुळे आपण टूला वन थर्ड पॉवरमध्ये एटच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे आता काय लिहिता येईल आपल्याला, सेवन प्लस वाय हा पॉवर वन थर्ड आहे मायनस टूला आपण कसं लिहिणार, एटचा पॉवर वन थर्ड अपॉन वाय मायनस वन. पा टूला लिमिट दिलं आपण वाय टेंड्स टू वन तर टूच येईल, परंतु येथे फॉर्म्युला अप्लाय होईल का, एवढ्या ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला अप्लाय होईल का. पा येथे सेवन प्लस वाय आहे, पॉवर सारखे झालेले आहेत वन थर्ड वन थर्ड. सेवन प्लस वाय मायनस एट म्हणजे येथे काय पाहिजे, सेवन प्लस वाय मायनस एट पाहिजे. बरोबर आहे. पा इक्वल टू लिमिट वाय टेंड्स टू वन हे टू ॲज इट इज अपॉन सेवन प्लस वाय पॉवर वन थर्ड हे मायनस एट पॉवर वन थर्ड. पॉवर सारखे झालेले आहेत परंतु येथे काय पाहिजे, सेवन प्लस वाय मायनस एट पाहिजे. फॉर्म्युला कसा आहे, एक्सचा पॉवर एन मायनस एचा पॉवर एन, तर येथे काय पाहिजे, एक्स मायनस ए पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे येथे काय पाहिजे आपल्याला, सेवन प्लस वाय मायनस एट पाहिजे. सेवन प्लस वाय मायनस एट असं पाहिजे डिनोमिनेटरला आपल्याला. त्याप्रमाणे आपण लिहिणार आहोत. पहा सेवन प्लस वाय हा ब्रॅकेट आणि हे मायनस एट असं लिहू शकतो आपण.
याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 7 + y - 8, 7 + y - 8 हा वाय ॲज इट इज, -8 आणि +7 म्हणजे काय होईल, -1 होईल. म्हणजे येथे जो वाय -1 आहे त्यालाच आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, कारण हेच पाहिजे आपल्याला. तेच जर लिहिलं आपण तर वाय -1च येत आहे, बरोबर आहे. म्हणजे लिमिट चेंज होणार नाही, लिमिट हेच राहील, बरोबर आहे. म्हणजे हेच लिमिट असताना आपण आता फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, इक्वल टू लिमिट देऊ आपण, इथे फॉर्म्युला अप्लाय करू, येथे फॉर्म्युला अप्लाय करू, 2 लिमिट वाय टेन्स टू 1, येथे वाय नाही म्हणजे 2 लिमिट 2 येईल. आपण आता फॉर्म्युला कसा होईल, हा पॉवर 1/3 समोर येईल आणि 8 पॉवर 1 ने कमी होईल. येथे मल्टिप्लिकेशन साईन आहे, हे 2 / 1/3 × 8. पा हे कॅल्क्युलेशन करू आपण, 1/3 पॉवरमध्ये आहे ते 1/3 आणि -1 क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 1 - 3/3 म्हणजे काय होईल, -2/3, बरोबर आहे. म्हणजे 8 पॉवर -2/3 पा 8 पॉवर - मध्ये आहे, येथे आणू आपण म्हणजे पॉवर प्लस होईल, म्हणजे 2 हे 3 येथे 1/1 आहेत, हे पण वर आणता येतील आपल्याला, मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, बरोबर आहे. पा हे 2 हे 3 वर आले, कारण येथे अपॉन आहे, पुन्हा येथे अपॉन आहे, म्हणजे 3 आता वर आणता येतील, 3 आणि × 8 पॉवर न्यूमिरेटरमध्ये आलं प्लस होईल, कारण खाली मायनस आहे, वर आल्या प्लस होईल, बरोबर आहे. 3 × 2 = 6 होतील, × 8 पॉवर 2/3 आहे, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल 8 पॉवर 1/3 आणि पुन्हा स्क्वेअर, म्हणजेच काय 2/3 पॉवर पॉवरचा मल्टिप्लिकेशन, 8 पॉवर 1/3 आणि पुन्हा पॉवर 2, हा पॉवर आहे 1/3, 8 पॉवर 1/3 आणि स्क्वेअर 1/3 × त्याचा स्क्वेअर, म्हणजे पॉवर पॉवरचा मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे हे 2/3 होतील, बरोबर आहे. पा इक्वल टू पुढे लिहितो, हे 6 × 1/3 म्हणजे क्यूब रूट, म्हणजे 8चं क्यूब रूट काय आहे, 2 आहे, बरोबर आहे. यापूर्वी पाहिलेलं आहे आपण 8चं क्यूब रूट म्हणजे 2 आणि स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर, हे 6, 2चा स्क्वेअर 4 म्हणजे काय होईल, 6 × 4 म्हणजे 24. पहा याप्रमाणे लिमिट येणार आहे 24. एक दोनदा प्रॅक्टिस करा म्हणजे लक्षात येईल हे प्रॉब्लेम कसे आहेत लिमिट्सचे. एक दोनदा जरी सोडवले तरी लक्षात राहतात आणि वेळेवर आपल्याला परीक्षेमध्ये काय करायचं लक्षात येते. नेक्स्ट पा क्वेश्चन नंबर 7 सोल्यूशन. पा या प्रॉब्लेममध्ये आपण काय करू, पुट करू, सबस्टिट्यूट करू, z + 2 पुट z + 2 इक्वल टू दुसरं व्हेरिएबल पुट करू आपण y अँड a + 2, हे दोन ब्रॅकेट आपल्याला पुट करायचे आहेत. a + 2 ऐवजी आपण काय घेऊ, एक दुसरं व्हेरिएबल घेऊ. a + 2 ऐवजी दुसरं व्हेरिएबल आपण सपोज b घेऊ. पा दोन ब्रॅकेटसाठी आपण हे पुट केलेलं आहे y आणि b. आता परंतु येथे काय आहे, झेडची व्हॅल्यू एकडे जात आहे, बरोबर आहे. z → a तर आपल्याला या व्हॅल्यू पुट केल्यानंतर लिमिट पॉईंट चेंज करावे लागेल. आता इथे लिहिणार ॲज z → a, हे आपल्याला दिलेलं आहे, झेडची व्हॅल्यू एकडे जात आहे. पा झेडची व्हॅल्यू एकडे जात आहे म्हणजे आपण जर या झेडऐवजी येथे ए पुट केला तर वायची व्हॅल्यू काय होईल, म्हणजे वायची व्हॅल्यू a + 2 होईल, बरोबर आहे. म्हणजे y → a + 2,
बरोबर आहे. वायची व्हॅल्यू ए प्लस टूकडे जाईल, कारण झेडची व्हॅल्यू एकडे जात आहे, झेडची व्हॅल्यू एकडे जात आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू ए प्लस टू होईल. परंतु ए प्लस टू म्हणजे काय? ए प्लस टू म्हणजेच काय? बी. म्हणजे ए प्लस टू ऐवजी आपण बी लिहू शकतो. बरोबर आहे. देअरफोर वाय टेंड्स टू बी, म्हणजे वायची व्हॅल्यू बीकडे जाईल. पहा, वायची व्हॅल्यू ए प्लस टू, परंतु ए प्लस टू म्हणजे काय? बी आहे. म्हणून या ए प्लस टू ऐवजी आपण बी पुट केलेला आहे, म्हणजे वाय टेंड्स टू बी इक्वल टू. आता काय होईल? आपण लिमिट चेंज करणार. हे लिहिणार नाही आपण, आता इक्वल टूमध्ये हे नाही लिहिणार, आपण हे लिहिणार वाय टेंड्स टू बी, कारण झेड आता व्हेरिएबल नाही आहे, त्यामुळे हे लिहिता येणार नाही आपल्याला. वाय टेंड्स टू बी, लिमिट वाय टेंड्स टू बी, ब्रॅकेटमध्ये झेड प्लस टू. झेड प्लस टू म्हणजे काय आहे? वाय आहे. त्याचा पॉवर थ्री अपॉन टू, हे मायनस. ए प्लस टू म्हणजे बी आहे, त्याचा पॉवर थ्री अपॉन टू, आणि अपॉन झेड मायनस ए. पण आता झेड मायनस ए असं लिहिता येईल का आपल्याला? नाही लिहिता येणार, कारण आपण पुट केलेलं आहे, सबस्टिट्यूट केलेलं आहे. म्हणजे आता वाय टेंड्स टू बी आहे, त्यामुळे वाय आणि बी येथे दिसेल आपल्याला, परंतु झेड आणि ए नाही आले पाहिजे, कारण आपण त्याऐवजी पुट केलेलं आहे. मग आपण काय करणार? झेडची व्हॅल्यू यावरून आपल्याला फाइंड आउट करता येईल. झेड म्हणजे काय होईल? वाय मायनस टू. टूला इकडे पास केलं आपण, तर झेडची व्हॅल्यू वाय मायनस टू मिळेल. झेडऐवजी आपण पुट काय करू? या झेडऐवजी आपण पुट करू, झेडची व्हॅल्यू यावरून काढणार आपण, म्हणजे वाय मायनस टू. बरोबर आहे. वाय मायनस टू, या झेडऐवजी आपण झेडची व्हॅल्यू काय मिळेल? वाय मायनस टू, ती पुट केली. हे मायनस ॲज इट इज, आणि याची व्हॅल्यू यावरून काढायची आपल्याला. हे मायनस ॲज इट इज आणि याची व्हॅल्यू यावरून फाइंड आउट करणार. याची व्हॅल्यू काय मिळेल? ए इक्वल टू बी मायनस टू होईल. बी मायनस टू, बरोबर आहे. परंतु या दोन टर्म असल्यामुळे आपण येथे काय करणार? ब्रॅकेट करणार बी मायनस टू, कारण येथे मायनस आहे, त्यामुळे आपण ब्रॅकेट केलेलं आहे. इक्वल टू हे लिमिट पहा, इथे आपण लिमिट का चेंज केलेलं आहे? कारण फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला अरेंजमेंट करायची आहे. पाहता, वायचा पॉवर थ्री अपॉन टू मायनस बीचा पॉवर थ्री अपॉन टू. पहा, दोन्ही पण पॉवर थ्री अपॉन टू, थ्री अपॉन टू आहेत, म्हणजे पॉवर सारखे झालेले आहेत. आता हे काय होईल? वाय मायनस बी होईल, कारण हे मायनस टू, हा ब्रॅकेट सॉल्व केला तर हे प्लस टू होतील, म्हणजे मायनस टू प्लस टू कॅन्सल होतील, म्हणजे फक्त काय राहील? वाय आणि हे मायनस बी. वाय मायनस बी मी डायरेक्ट लिहिलेलं आहे, फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. पहा, इथे जो कॉन्स्टंट आहे बी, तोच येथे असायला पाहिजे, आलेला आहे. बरोबर आहे. आणि पॉवर सारखेच आहेत, म्हणजे वाय आणि बी या दोन्ही पण टर्म खाली आहेत, आणि मध्ये मायनस पण आहे, म्हणजे फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपण. आता लिमिट देऊ. पहा, फॉर्म्युल्यानुसार याचं लिमिट काय होणार आहे? हा जो बीचा पॉवर आहे समोर येणार आहे, आणि तो बीचा पॉवर एकने कमी होणार आहे, मायनस वन. बरोबर आहे. याप्रमाणे लिमिट येणार आहे. नंतर बीची व्हॅल्यू पुट करू आपण. ही सबट्रॅक्शन काय होईल? पहा, थ्री अपॉन टू मायनस वन, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, काहीच नाही, म्हणजे वन आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन थ्री इंटू वन थ्री होतील, टू इंटू वन म्हणजे मायनस टू होतील, अपॉन टू इंटू वन म्हणजे टू होतील, म्हणजे हे काय होईल? वन अपॉन टू. बरोबर आहे. वन अपॉन टू, हा पॉवर किती आहे? वन अपॉन टू. देअरफोर थ्री अपॉन टू आणि बीचा पॉवर वन अपॉन टू इक्वल टू थ्री अपॉन टू. पा, बी, बीचा पॉवर वन अपॉन टू. पहा, बीचा पॉवर वन अपॉन टू, याला आपण असं लिहू शकतो स्क्वेअर रूटमध्ये बी. बरोबर आहे. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, यालाच आपण असं लिहिणार बीचा पॉवर वन अपॉन टू. पहा, क्यूब रूट असेल तर आपण काय लिहितो? बीचा पॉवर वन अपॉन थ्री. येथे काहीच नाही, म्हणजे टू आहे, आपण लिहित नाही तो, परंतु येथे टू आहे. पॉवर जर हाफ असेल तर आपण असं लिहू शकतो, येथे पॉवर हाफ आहे, म्हणजे आपण स्क्वेअर रूटमध्ये बी लिहिणार. आता बीची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे? ए प्लस टू. बरोबर आहे. ती व्हॅल्यू पुट करू, थ्री अपॉन टू
बी म्हणजे काय, ए प्लस टू, हे येईल आपलं आन्सर इथे. सिन्स बी इक्वल टू ए प्लस टू हे आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 सोल्यूशन पहा. प्रथम पूर्ण प्रॉब्लेम लिहून घ्या, नंतर इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 7 एक्स क्यूब आहे, पहा एक्सला पॉवर 3 आहे, असा कोणता नंबर आहे की त्याचा क्यूब केल्यानंतर हा नंबर येतो. पहा 7 क्यूब, कारण येथे पॉवर 3 आहे त्यामुळे आपण 7 क्यूब लिहिला तर हा येईल, बरोबर आहे. म्हणजे हे मायनस 343 आपल्याला 7 क्यूब असं लिहिता येते. आपण स्क्वेअर रूट ऑफ एक्स पहा, स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजे काय, एक्सचा पॉवर किती आहे, हाफ आहे. पहा स्क्वेअर रूटला आपण असं लिहू शकतो पॉवर हाफ, म्हणजे एक्सचा पॉवर हाफ आहे, मायनस 7 स्क्वेअर रूट आहे म्हणजे 7 पॉवर किती आहे, हाफ, 1/2 पॉवर आहे. पहा इक्वल टू फॉर्म्युल्याप्रमाणे अरेंजमेंट करण्यासाठी येथे 7 आहेत तर येथे 7 येथे 7 आहेत, बरोबर आहे. परंतु येथे क्यूब येथे क्यूब आणि येथे हाफ येथे हाफ, आपण काय करू, येथे डिनोमिनेटरमध्ये एक्स मायनस 7 पाहिजे, त्यामुळे आपण एक्स मायनस 7 आपण काय करू, न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरला आपण डिवाइड करू. म्हणजे येथे पण फॉर्म्युला अप्लाय होईल आणि येथे पण फॉर्म्युला अप्लाय होईल. डिवाइड एन अँड डी, डिवाइड एन म्हणजे न्युमिरेटर अँड डी, डी म्हणजे डिनोमिनेटर, एन अँड डी बाय एक्स मायनस 7, एक्स मायनस 7 ने डिवाइड करू आपण, मग काय होईल, लिमिट एक्स टेन्स टू 7 वाय एक्स क्यूब मायनस 7 क्यूब, ह्या न्युमिरेटरला डिवाइड करायचं आपल्याला एक्स मायनस 7 ने. आपण एक्सला पॉवर हाफ मायनस 7 पॉवर हाफ आणि आपण एक्स मायनस 7 वाय एक्स मायनस 7 ने येथे डिवाइड केला आपण न्युमिरेटरला आणि डिनोमिनेटरला पण डिवाइड केलेला आहे. फॉर्म्युला अप्लाय होतो न्युमिरेटरला आणि डिनोमिनेटरला, त्यासाठी आपण काय करू, लिमिट सेपरेट करू, हे लिमिट याला पण देऊ आणि याला पण देऊ, असं आपल्याला करता येते. वाय इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 7 एक्स क्यूब मायनस 7 क्यूब अपॉन एक्स मायनस 7 आणि अपॉन लिमिट, हे लिमिट आपण येथे पण दिलेलं आहे आणि येथे पण दिलेलं आहे, लिमिट एक्स टेन्स टू 7 एक्सचा पॉवर हाफ मायनस 7 पॉवर हाफ अपॉन एक्स मायनस 7. आता फॉर्म्युला अप्लाय करू, इक्वल टू 7 पॉवर समोर येईल म्हणजे 7 पॉवर 3 आहे तो आधी लिहिणार, इन टू 7 पॉवर 1 ने कमी करणार, अपॉन येथे 7 पॉवर हाफ आहे तो आधी लिहिणार आणि 7 पॉवर हाफमधून मायनस 1 करणार. पहा हे 3 इन टू 7 आणि 3 मायनस 1 म्हणजे 2 अपॉन हे 1/2 इन टू 7 पहा हाफ आणि मायनस 1 म्हणजे काय होईल, मायनस हाफ होईल, बरोबर आहे. हाफ मायनस 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 - 2/2 म्हणजे काय होईल, -1/2 म्हणजे पॉवर किती होईल, -1/2 वा हे -1/2 आहेत. वा इक्वल टू हे 2 आता वर जातील कारण येथे 1/2 आहे, हे 2 आता वर जातील म्हणजे 3 × 2 होतील, बरोबर आहे. 3 × 2 आणि हे 7² 49 × 49 बरोबर आहे. 2 वर गेले फक्त 1 राहत आहे, 1 × 2 असल्यामुळे लिहिण्याची गरज नाही. आणि 7 पहा इथे आता इन टू 7 पॉवर येथे मायनस हाफ आहे, तो जर पॉवर आपण वर नेला म्हणजे ही टर्म आपण वर नेली न्युमिरेटरमध्ये तर पॉवर प्लस होईल, म्हणजे 7 पॉवर कसा होईल, प्लस होईल, बरोबर आहे. 7 पॉवर हाफ पहा 7 पॉवर हाफ आहे, इक्वल टू 3 × 2 = 6 होतील × 49 आणि 7 पॉवर हाफ पहा 7 पॉवर हाफ म्हणजे काय, आपण असं लिहू शकतो रूट 7 म्हणजेच काय, 7 पॉवर हाफ
रूट सेवन लिहू. हा मल्टिप्लिकेशन 6 × 49 294 होईल आणि हे रूट सेवन. 294 × √7 हे लिमिट येणार आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 9. पहा यातील पहिला प्रश्न आपण पाहिलेला आहे क्वेश्चन नंबर 3 मधील फर्स्ट क्वेश्चन. त्यामध्ये येथे एक्स, येथे एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब याप्रमाणे अरेंजमेंट होती आणि येथे x^n होता आणि -n. त्याच टाईपचा प्रॉब्लेम आहे. तेथे काय होतं, एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब प्लस up to x^n आणि -n आणि आपण x − 1 लिमिट हेच होतं, लिमिट x→1 पाय. याप्रमाणे फर्स्ट प्रॉब्लेम होता, बरोबर आहे. परंतु येथे काय आहे, एक्स येथे क्यूब आहे, येथे 5 आहे, येथे पॉवर 1 प्लस होता पुढच्या टर्मसाठी, येथे पॉवर 2 प्लस होत आहे, 1, 3, 5 याप्रमाणे. पा त्याच टाईपने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. यनला काय करायचं, आपल्याला 1 फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पा क्वेश्चन नंबर 1 सर्व सांगितलेलं आहे आपण यनला कसं लिहायचं आहे ते. पहा प्रथम प्रॉब्लेम लिहून घ्या, नंतर इक्वल टू लिमिट्स, लिमिट x→1 हा एक्स प्लस एक्स क्यूब प्लस x^5 प्लस up to x^2n − 1 या एक्सचा पॉवर किती आहे, 2n − 1 आणि त्यातून मायनस करायचे आहेत n. आपल्याला nला आपण 1 फॉर्ममध्ये लिहू, म्हणजे 1 + 1 + 1 असे n टाईम्स. कशामुळे लिहितो आपण, कारण फॉर्म्युला आपल्याला अरेंजमेंट करता यावा. यातील -1 आपल्याला प्रत्येक टर्मबरोबर ॲड करायचा आहे, म्हणजे बरोबर लिहायचं आहे आणि आपण x − 1. पहा पहिला प्रश्न पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल याच क्वेश्चनमधील फर्स्ट क्वेश्चन. पहा क्वेश्चन नंबर 3 एकूण 9 क्वेश्चन्स आहेत. त्यातील पहिला क्वेश्चन या टाईपचा आहे, पहिला आणि लास्ट सारखेच आहे जवळपास, लिमिट x→1. फक्त प्रोसेस सारखी आहे, परंतु प्रॉब्लेममध्ये डिफरन्स आहे. पण आता या प्रत्येक एक्सच्या टर्मबरोबर येथे मायनस आहे, मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यानंतर या प्रत्येक टर्म काय होतील, -1 होतील, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक -1 आपण या प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूबरोबर लिहिणार आहोत. म्हणजे काय, x − 1 बरोबर आहे, x येथील -1 घेणार आपण, प्लस हा x³ पा येथील -1 x³ बरोबर लिहिला, प्लस x^5 -1 आणि प्लस up to शेवटची टर्म आहे x^2n − 1 त्याबरोबर पण आपल्याला -1 लिहायचं आहे आणि आपण म्हणजे हा ब्रॅकेट लिहिण्याची गरज नाही आता, कारण सर्व -1 आपण इकडे ॲड केलेले आहेत. x − 1 पा इक्वल टू, आता काय करू आपण, हा डिनॉमिनेटर प्रत्येक टर्मला सेपरेट करू, म्हणजे प्रत्येक ब्रॅकेटला हा डिनॉमिनेटर आपण सेपरेट करू, म्हणजे काय होईल, लिमिट x→1 पा x − 1 आपण x − 1 प्लस x³ − 1 आपण x − 1 प्लस x^5 − 1 आपण x − 1 प्लस up to x^2n − 1 पा एवढा पॉवर आहे, 2n − 1 तो एक्सला पॉवर आहे आणि -1 आपण x − 1 हा डिनोमिनेटर आपण प्रत्येक ब्रॅकेटच्या खाली लिहिलेला आहे, बरोबर आहे. येथे हा एक ब्रॅकेट केला तरी चालेल. आता आपल्याला फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे. येथे क्यूब आहे, येथे 1 आहे, 1 आपण क्यूब लिहू शकतो, म्हणजे 1 क्यूब. येथे x^5 आहे, म्हणजे a^5 करता येईल, म्हणजे 1 पॉवर 5 होईल. येथे 1 हाच आपल्याला पॉवर घेता येईल, 2n − 1 बरोबर आहे. 1 असल्यामुळे पॉवर आपण कोणताही घेऊ शकतो, हे लक्षात राहू द्या. म्हणजे आता आपण काय करणार, लिमिट घेणार. पहा हे x − 1 x − 1 हे कॅन्सल होतील आणि येथे 1 होईल, x→1, 1 लिमिट 1 येईल, प्लस येथे काय होईल, पॉवर 3 आहे, येथे 3 आहे, x − 1
येथे पण आहेत, बरोबर आहे. म्हणजे वनचा पॉवर आधी लिहिणार थ्री, वन आणि पॉवर वनचा वनने मायनस करणार, प्लस येथे वन एक्सला पॉवर फाईव्ह आहे म्हणजे वनला पॉवर फाईव्ह घेणार आपण आणि वनचा पॉवर एकने कमी करणार. त्याप्रमाणे अप टू प्लस पा पा येथे वनला पॉवर किती आहे, कारण एक्सला जो पॉवर आहे तोच येथे आपल्याला वनला लागणार आहे, म्हणजे वनचा पॉवर टू एन मायनस वन आहे, तो पॉवर आधी लिहिणार आपण टू एन मायनस वन. दोन टर्म असल्यामुळे येथे ब्रॅकेट केलेलं आपण, आणि वन आणि जो एनचा पॉवर आहे तो त्यातून वन मायनस करणार. एनचा पॉवर टू एन मायनस वन आहे ॲज इट इज, त्यातून वन मायनस करायचा, कारण फॉर्म्युला आपला त्याप्रमाणे आहे, बरोबर आहे. येथे पुढे फॉर्म्युला लिहू शकता तुम्ही, पुढे रिझन लिहायचा आहे फॉर्म्युला कोणता वापरला आपण. पा हे वन होतील प्लस हे थ्री. वनचा पॉवर काहीही असेल, वनला पॉवर कोणताही असेल, वर ॲडिशन असो सप्रॅशन असो वनच्या पॉवरची, तरी पण आन्सर वन येते. प्लस हे फाईव्ह, वनचा पॉवर समथिंग आहे म्हणजे वन, प्लस हे टू एन मायनस वन, वनला पॉवर समथिंग आहे म्हणजे याचा आन्सर वनच येणार आहे म्हणजे इंटू वन, बरोबर आहे. हे सॉल्व करू, हे वन प्लस थ्री इंटू वन थ्री होतील, हे फाईव्ह इंटू वन फाईव्ह होतील, प्लस अप टू टू एन मायनस वन. लास्ट टर्म काय येईल, टू एन मायनस वन, कारण वनने मल्टिप्लाय केल्यामुळे हाच ब्रॅकेट मिळणार आहे. याप्रमाणे आन्सर आलेलं पाहिजे आपलं, परंतु टेक्स्टबुकमध्ये आन्सर नाही आहे असं, हे आपलं लिमिट आपण फाइंड आउट केलेलं आहे. म्हणजे ही आपल्याला आता ॲडिशन घ्यायची, ही सर्व ॲडिशन किती असणार आहे. पहा वन थ्री फाईव्ह याप्रमाणे, म्हणजे ऑड नंबरची ॲडिशन आहे, बरोबर आहे, अप टू एंथपर्यंत. म्हणजे ऑड नंबरची ॲडिशन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ही सिक्वेन्स ए पीमध्ये आहे, बरोबर आहे. आपण दहावीच्या वर्गात पाहिलेलं आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन चॅप्टर, त्यामध्ये ए पी आपण पाहिलेलं आहे. पहा ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, ही थर्ड टर्म, म्हणजे कॉमन डिफरन्स किती आहे, टी थ्री मायनस टी टू, फाईव्ह मायनस थ्री टू आहे, थ्री मायनस वन म्हणजे टू आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स येथे टू आहे. येथे लिहिणार हेअर कॉमन डिफरन्स, तो किती आहे, टूच आहे. कॉमन डिफरन्स आपण डीने दाखवतो, बरोबर आहे. कॉमन डिफरन्स म्हणजे डी इक्वल टू टू, डीची व्हॅल्यू येथे टू आहे. आणि फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्म म्हणजे काय, टी वन, म्हणजे त्याला ए पण म्हणतो आपण, फर्स्ट टर्म म्हणजे ए म्हणजे टी वन, ती किती आहे, येथे पहिली टर्म कोणती आहे, वन आहे, फर्स्ट टर्म इक्वल टू वन. पा म्हणजे याचा आन्सर काय मिळेल, ही ॲडिशन किती मिळेल आपल्याला, पा इक्वल टू, पा यापुढे लिहायचं आहे आपल्याला, ही ॲडिशन किती असते, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पा पहिल्या प्रॉब्लेममध्ये पण आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, म्हणजे एस एन एन अपॉन टू ब्रॅकेटमध्ये टू ए येथे प्लस एन मायनस वन आणि इंटू डी, हा फॉर्म्युला आहे. फक्त ए आणि डीचे आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहेत. एन अपॉन टू, टू एची व्हॅल्यू येथे किती आहे, वन आहे, टू इंटू वन प्लस एन मायनस वन, डीची व्हॅल्यू किती आहे, टू आहे, इंटू टू. हे काय होईल, एन अपॉन टू, हे टू इंटू वन टू होतील, प्लस एन मायनस वन इंटू टू. पहा एन मायनस म्हणजे टूने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे, हे काय होतील, टूने मल्टिप्लाय केल्यामुळे टू एन मायनस टू होतील, टू एन मायनस टू, टूने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आपण. पहा मायनस टू आणि प्लस टू कॅन्सल होतील, म्हणजे काय होईल, एन अपॉन टू, फक्त काय राहील, ब्रॅकेटमध्ये टू एन राहतील, बरोबर आहे, टू एन. आता हे टू आणि हे टू कॅन्सल होतील, म्हणजे काय होईल, एन इंटू एन म्हणजे एन स्क्वेअर. या प्रॉब्लेमचं लिमिट मिळणार आहे एन स्क्वेअर. पहा ऑड नंबरची ॲडिशन आहे, ऑड नंबरच्या ॲडिशनला लास्टचा नंबर हाच असतो, लास्ट टर्म, बरोबर आहे. किंवा तुम्ही हा पण फॉर्म्युला अप्लाय करू शकता ॲडिशन करण्यासाठी, एस एन इक्वल टू एन अपॉन टू टी वन प्लस टी एन, हे एन अपॉन टू ॲज इट इज. टी वन, टी वन कोणती आहे, टी वन म्हणजे पहिली टर्म, वन आहे, आणि टी एन, टी एन म्हणजे लास्ट टर्म ही आहे, टू एन मायनस वन, टू एन मायनस वन. हे सॉल्व करा, हे प्लस वन मायनस वन कॅन्सल होईल,
आता एन अपॉन टू इंटू टू एन, हे टू टू कॅन्सल होतील म्हणजे काय होईल एन स्क्वेअर। हा पण फॉर्म्युला चालेल किंवा हा पण चालेल, परंतु हा फॉर्म्युला वापरा कारण कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म आपण त्यामध्ये लिहिणार आहोत। रिझन पण लिहा, सिन्स एस एन इक्वल टू फॉर्म्युला एन अपॉन टू ब्रॅकेटमध्ये टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी, हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण, ए आणि डीच्या व्हॅल्यू पुट केल्या। ए आणि डीच्या व्हॅल्यू आपण यावरून काढलेल्या आहेत कारण सिक्वेन्स ही ए पीमध्ये आहे। समजलं मित्रांनो, धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।